मला हे काय यात खर तर तू एक्सपर्ट आहेस, पण तरी सुद्धा हे विष मी आणलंय. हे अतिशय जालिम विष आहे. दोन चार थेंब पोटात गेले ना की तो म्हातारा मरेल. हे बघ, एकतर मला अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीयेत. अजून आहेस का तुझं? म्हणजे का मारायचंय तुला म्हाताऱ्याला? कळायला नको मला? हा हा म्हातारा आणि तो थेरडा नेत्राचा आबा, त्या दोघांचा काय संबंध आहे? आणि ह्या सगळ्या प्रकरणात नेत्रा कुठे आहे, तिचा काय संबंध आहे, सगळं कळलं? कोणाचा काय कशाशी संबंध आहे हे सगळं तुला कळेल, पण पद्माकर राजाध्यक्ष मेल्यानंतर. आज रात्रीच हे काम व्हायला हवं. तू एकदम विष काय घेऊन आलीस? तुम्ही लवकर आलात शेखर. काम संपली लवकर, लवकर आलो. काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम? बरं, तुम्हाला कॉफी नको आहे ना? मग मी माझ्यासाठीच करू. एक मिनिट शेखर, तुम्ही कॉफी घेणार आहात का? म्हणजे मला हवी आहे का कॉफी विचारायला आल्या होत्या इंद्राणी मॅडम. मला नको आहे, तुम्हाला हवी आहे? नो थँक्स, नको आहे. काय प्लॅन आहे? कसला प्लॅन? मला 10 करोड द्यायचा, काय प्लॅन आहे? आलास लायकीवर? पुन्हा पुन्हा तेच विषय उकरून काढू नको शेखर. नाही, विषय उकरून नाही काढत आहे, विषय संपवतोय. चल खाली जा, 10 करोडचा हिशोब दे. मला नाही, अद्वैतला. मी अद्वैतला सगळं सांगितलंय. आबांना मनोरमा आजीचा फोटो सापडलाय. ग्रेट, मग कधी भेटतात ते आपल्याला? त्यांना गाडी पाठवायची आणायला? हो, पण कुठेतरी बाहेरच भेटूया. आबा घरी आलं तर सगळ्यांना कळू शकत ना. हा बाबा, हो येस, आलोच. चल, बाबांनी बोलावलंय. दुपारी मी तुला सांगितलं ना ते 10 करोडच्या लोन बद्दल, त्याबद्दल त्यांना बोलायचं. चल. 10 करोडचं काय सांगणार शेखर साहेब? रुपाली बाई साहेबांनी त्यांना धमकी देऊन पैसे घेतले होते, ही गोष्ट ते सगळ्यांना सांगणार नाहीयेत ना? काय झालं? मला कशाला बोलवलंय? सगळ्यांनाच बोलवलंय. काहीतरी बोलायचंय बाबांना सगळ्यांशी, इम्पॉर्टंट म्हणून. थांब जरा. आता अचानक काय बोलवलंय? मलाही नाही माहित. भाऊजी आले. भाऊजी काय झालंय? सांगतो, आधी सगळ्यांना येऊ दे. डॅड, ऑल ओके ना? हो. शेखर, मला तुझ्याशी बोलायचं जरा. आई, आपण बोलूया नंतर. तू बस ना, तू बस, ये बस.
मला सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. सगळे आले. रुपाली कुठे आहे? रुपाली, रुपाली खाली आहे लवकर. बाबा काय झालंय? काही टेन्शन नाही आहे ना? नाही, अजिबात टेन्शन नाही आहे. रुपाली येऊ दे. ती आलीच रुपाली. अगं रुपाली लवकर ये, सगळे तुझी वाट बघतायत. ये लवकर. चल 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 चल, ये ये ये. रुपाली, आपण एक गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, पण आपल्या दोघांनाही माहिती आहे की अशी लपवा छवी फार दिवस करून चालणार नव्हतीच. अद्वैत आणि तेजसला 10 करोड बद्दल कळलंय. आता तूच सगळ्यांना सांगून टाक. बाबा 10 करोडच्या लोन विषयी आई का काही सांगेल? तिचा काय संबंध आहे? अरे तिचाच संबंध आहे, तुला कळेल. सांग ना. ₹10 करोड कर्ज? काय काय प्रकार आहे सगळा? आई कळेल तुला. रुपाली, मी अद्वैत आणि तेजसला शब्द दिलाय. आता सगळ्यांना 10 करोड बद्दल कळायला सवय. शिखर, सासूमा कसले 10 करोड? तू सांगतेस का मी सांगू? ठीक आहे, मी सांगतो. तर अद्वैत, झालं असं की मी सांगते. मी आधी मी शेखर कडून 10 करोड रुपये घेतले होते. एवढ्या पैशांची तुला काय गरज होती? मामा, तू काही प्रॉपर्टी वगैरे घेतलीस का? एक मिनिट, एक मिनिट. आई, 10 करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे. तुला कशासाठी हवे होते एवढे पैसे? रुपाली, तुला सांगता येत नसेल तर मी सांगतो. हा तर अद्वैत, रुपाली सांगते. सांगते सांगते मी. आधी माझी मैत्रीण आहे ना, तिचा बिझनेस आहे, तो लॉसमध्ये चालला होता. तिला मदत हवी होती पैशांची. तिने मला विचारलं, मग मी म्हणून मी शेखरकडून 10 करोड रुपये घेतले आणि मदत केली तिला. कुठली मैत्रीण, कसला बिझनेस? मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय ते. कारण नाही, एखाद्याला मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, त्यातही तू मदत करतेस म्हटल्यावर अजूनच छान. पण त्यासाठी लोन काढायची काय गरज आहे? आणि नाही, माझ्या खरंच समजण्यापलीकडचं आहे सगळं. आधी मी मदत केली नसती ना तिला तर खूप. नाव काय मैत्रिणीचं? रुपाली. अगं नाव सांग मैत्रिणीच. आणि कोणता बिझनेस आहे तिचा, किती लॉस झालाय, काय डिटेल्स? मला सगळ्या डिटेल्स हव्यात, मला कळायला हवं हे सगळं. तेजस, एक मिनिट. तिला नाव नसेल सांगायचं तर उगाच फोर्स नको करूस तिला. आणि प्लीज, आईवर असा अविश्वास नाही दाखवायचा.
सांगतोय ते बघ, प्रश्न 10 करोडचा आहे, ती काही छोटी अमाऊंट नाही आहे. आपण मला एक गोष्ट कळत नाहीये, 10 करोड आपण मॅनेज करूच शकलो असतो, त्यासाठी तुम्ही लोन का घेतलं? अरे अद्वैत, मी बाहेरनं पैसे उचलले कारण तेव्हा आपल्या लग्नाची गडबड झाली होती, आपण सगळेच टेन्शन मध्ये होतो, आणि रुपालीच मला म्हणाली की हे कोणाला आता कळता कामा नाही. हो ना रुपाली? आणि मला मगाशीच कळलं, रुपालीची ती मैत्रीण आहे ना, तिने 10 करोड परत केलेत. तुझ्या अकाउंटला जमा झालेत ना पैसे? हो. एक काम कर, ते पैसे माझ्या अकाउंटला जमा कर. आणि सगळ्यात महत्वाचं रुपाली, आता ह्या पुढे या अशा गोष्टी सगळ्यांपासून लपूया नको. कळतं ना तुला? एक लवाड लांडगा असतो, तो सिंहाची कातडी पांघरून जंगलात फिरत असतो. त्याला असं वाटायला लागतं की तो जंगलाचा राजा झाला आहे, जंगलातले सगळे प्राणी त्याला घाबरतील. पण एक दिवस ती कातडी बाजूला होते आणि त्याचं खरं स्वरूप सगळ्यांसमोर येतं. तुझंही तसंच झालंय रुपाली, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सत्य परिस्थिती बदलत नाही आणि ती लपून तर राहतच नाही. चालीस कुठे वाचा बसली तुझी? तुझं सत्य सगळ्यांसमोर वाचा बसली? हे मला म्हण ना पिंडोक राजाध्यक्ष, म्हण ना मला, म्हण. मला असं वाटलं मी इतक्यात सगळ्यांना सगळं सांगून टाकेन की तू मला 10 करोडसाठी ब्लॅकमेल करतेस. नाही ग, 20 वर्ष मला तू फसवतेस, इतक्यात काही नाही, तुला अजून खूप सहन करायचं आहे. पण आता 10 करोड रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचेस. एक काम कर, माझ्या अकाउंटला नको, तू ते कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. तुला ऐकू आलं ना, कंपनीच्या अकाउंटला 10 करोड ट्रान्सफर करायचे. करणार आहे मी, पण 10 करोड नाही, 8 करोड. 2 करोड नाही आहेत माझ्याकडे आता, 8 करोड आहेत, ते करते. घेताना घेतलेस ना एकत्र 10 करोड, मग एकत्र 10 करोड ट्रान्सफर करायचेस. देणार आहे मी 10 करोड, पण आत्ता नाही आहेत माझ्याकडे, 2 करोड कमी आहेत, 8 करोड देते मी आत्ता. ठीक आहे, मग मी अद्वैतला ते रेकॉर्डिंग ऐकवतो की तुम्हाला 10 करोडसाठी ब्लॅकमेल केलंस. माझ्याकडे दुसरा प्लॅन तयार आहे, 10 करोड रुपये लवकरात लवकर कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. हे बघ रुपाली, सुरुवात तू केलीस की नाही शेवट मी करणार. आई, तू ते पैशांचं टेन्शन घेऊ नकोस, तो विषय वेगळा आहे. आई, शेखर, मोठ संकट आलंय, या संकटातून बाहेर कसं पडायचं तेच कळत नाहीये मला. कसलं संकट? कुठलं संकट? अरे, अद्वैतचा मृत्यूयोग टळावा म्हणून आपण त्याच नेत्राशी लग्न लावून दिलं, पण
पण काय आई, पण काय? इंद्राणीने सांगितले नेत्राचं लग्न होऊन ती आपल्या घरात आली ना, तेव्हापासून या घरात विचित्र तरंग निर्माण झालेत. म्हणजे? म्हणजे आता नेत्रामुळे यांच्या जीवाला धोका आहे. काय? अरे इंद्राणीने सगळा नीट अभ्यास करून सांगितलंय. एखादा खड्डा बुजवण्यासाठी माती आणली जाते, पण ती माती आणण्यासाठी दुसरीकडे कुठेतरी खड्डा खणावाच लागतो. तसाच प्रकार आहे हा. मृत्यूच्या बदल्यात मृत्यू. इंद्राणीला मी नाही सोडत आता. बघतो तिला. थांब शेखर, माझी शपथ आहे तुला, तू इंद्राणीला काही बोलणार नाहीस. अरे मी तिला विचारलं, तिने स्वतःहून नाही सांगितलेलं, मी विचारलं म्हणून सांगितलंय. आई, त्या इंद्राणीवर विश्वास ठेवून तू नेत्रावरती अविश्वास दाखवतेस. अगं नेत्रामुळे बाबांना काही होणार नाही. तू जेव्हा आत्ता नव्हतीस ना, तेव्हा नेत्राने सगळं केलंय बाबांचं. तिने काळजी घेतली बाबांची. आणि तू नेत्राला जास्त ओळखतेस का इंद्राणीला? इंद्राणीने आजपर्यंत जे जे सांगितलंय ना, ते सगळं खरं झालंय. आणि तिने आपल्या घराच्या भल्यासाठीच सांगितलंय. अरे तू बाबांकडे बघ ना, हल्ली ते खूप वेळा अस्वस्थ असतात, त्यांच्या नाकातून सुद्धा रक्त आलेलं आहे. आई तू नको ना असा विचार. मी इंद्राणीवर अविश्वास दाखवणार नाही. तिने मला स्पष्ट सांगितलंय, यांच्या जीवाला नेत्रामुळे धोका आहे. अहो काय होते तुम्हाला? हो काळजी करू नका, मी आहे ना. बघितलंस शेखर, नेत्राचं नुसतं नाव घेतलं तरी किती अस्वस्थ झालेत ते. तुम्ही नका ना काळजी करू, शांत व्हा. शेखर तू जा, आणि नेत्राच्या बाबतीत काय करायचं ते तू ठरव. अहो नेत्राला मी इथे येऊच देणार नाही. तुम्ही शांत व्हा आणि झोपा, मी आहे ना. तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. शांत व्हा. मला गरज असते तेव्हा कुठे जाऊन मरतेस का तू? नीट बोलायचा माझ्याशी. मग मला गरज असते ना तेव्हा थांबायचं इथे. मग मला गरज असते ना तेव्हा तूही मदत करायचीस. विषाची बाटली नीट ठेवलीस, त्या शेखरला कळणार नाही ना? तेवढी अक्कल आहे मला, ठेवली आहे मी व्यवस्थित. मग ठीक आहे, मग आज रात्रीच. नाही 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 नाही, आज आज नाही, आज म्हाताऱ्याला नाही मारता येणार. आज नाही मारता येणार म्हणजे आजच मरायला हवा तो. जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय काय झालंय? 2 करोड रुपये हवेत मला. कशासाठी? शेखरला ब्लॅकमेल करून 10 करोड रुपये घेतले होते ना मी, ते त्याला परत द्यायचे.
मग हे तू सगळं मला का सांगतेस? तुला 1 करोड रुपये दिले होते ना मी, आणि माझे 1 करोड रुपये संपलेत इकडे तिकडे. 8 करोडच आहे, त्यामुळे पैशांची जमवाजमव करायला लागेल. म्हाताऱ्याला नाही मारता येणार, नंतर बघू म्हाताऱ्याच. नंतर वगैरे नाही हा, हे चालणार नाही मला रुपाली. जे काम त्या क्षणी झालं पाहिजे. तुला पैसे हवेत ना, उद्या सकाळी मिळतील सगळे पैसे मिळतील. पण तो पद्माकर राजाध्यक्ष आज रात्रीच मारायला हवा. विषय संपला.